नमस्कार, मी महेश दिलीप बाचकर, मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज सोनई राज्यशास्त्र विभाग। 19 जून हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा केला जातो। या दिनानिमित्त मी भारत व सीमावादी देश परस्पर संबंध या पुस्तकाचे परीक्षण करत आहे। या पुस्तकाचे लेखक प्रा विलास आवरी, प्रा सुरेश देवरे, या पुस्तकाचे प्रकाशक पी ए कदम साधना पब्लिकेशन परभणी। या पुस्तकाची आवृत्ती ऑक्टोबर 2011, तसेच ह्या पुस्तकाची अक्षर जुळणी श्री ग्राफिक्स कोपरगाव। या पुस्तकाचा आशय, या पुस्तकात भारत आणि भारताच्या शेजारील देशाचा अभ्यास या शोधनिबंधामध्ये केलेला आहे। भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, नेपाल, अफगाणिस्तान इत्यादी सीमावादी देशांशी पूर्वी व आज असणारे संबंध व उद्या असणारे संबंध, त्यांचे फायदे व तोटे इत्यादी सर्व बाबींचा विचार या ग्रंथामध्ये केलेला आहे। 1947 स्वातंत्र्य प्राप्त करीत असताना भारताला फाळणीसारख्या भयंकर त्रासाला सामोरं जावं लागले। त्यातून पाकनिर्मिती झाली आणि शेजारील राष्ट्रांशी संबंध वाढण्यास सुरुवात झाली। म्हणजे फाळणीपासून तर आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानचे संबंधांचा उल्लेख या शोधनिबंधामध्ये केलेला आहे। तसेच चीनला भारताने सुरुवातीपासून आपलेपणा दाखवला आणि साम्यवादी विचारसरणीशी जुळून घेत भारताने चीन सोबत आजपर्यंतचे संबंध टिकून ठेवलेले आहे। आपल्याला दिसून येते बांगलादेशाची निर्मिती, भारताने बांगलादेशाला केलेली मदत, याचा देखील या ठिकाणी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे। श्रीलंका व शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने जे सहकार्य केलं, त्या सहकार्याबद्दल या पुस्तकामध्ये चर्चा केलेली आहे। त्याच पद्धतीनं नेपाळ या हिंदू राष्ट्राशी अतिशय घनिष्ठ पद्धतीचे संबंध कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला। आणि भूतान व मालदीव यांना मदतीसाठी भारताने नेहमीच आपला दरवाजा खुला केला हे देखील या पुस्तकामध्ये सांगितले आहे। या पुस्तकाचे मुख्य पृष्ठ हे हिरव्या रंगाचे आहे आणि यावरती भारताच्या शेजारील देशांचा नकाशा या ठिकाणी मुख्य पृष्ठावरती आपल्याला दिसतो। त्याच पद्धतीनं मलपृष्ठ हे पिवळ्या रंगाचे आहे आणि या पुस्तकाचे एकूण पृष्ठ हे 362 आहे। तर या पुस्तकाची किंमत 360 रुपये आहे। ही किंमत ह्या पुस्तकासाठी योग्य आहे। या अशा पद्धतीनं आम्ही भारत व सीमावादी देश परस्पर संबंध या पुस्तकाचे परीक्षण केले आहे। धन्यवाद।